मुंबईत बाय बडेकर ग्रुप मुख्यमंत्र्यांच्या आत्ताच्या सभेच्या व्यासपीठावरती एक भोजपुरी गाण्यावरती बाई नाचते लोक यायच्या अगोदर आणि लोकांचं एंटरटेनमेंट व्हावं म्हणून एक बाई नाचते तेही कुठेतरी भोजपुरी गाण्यावरती नाचते व्यासपीठावरती ज्याच्यावरती एकनाथ शिंदेचा फोटो आहे ज्याच्यावरती त्या उमेदवाराचं नाव आहे त्याच्यावरती एक महिला नाचतीय भोजपुरी गाण्यावरती ही लाडकी बहीण योजना आपण कुठे चाललोत हे असल्या प्रकारच्या व्यासपीठावरती अशा प्रकारच्या मुली आणून अशा प्रकारच्या गाण्यांवरती नाचवायची पद्धत हे सगळे युपी बिहार त्या बाजूला हे आपल्याकडे कधीच नव्हतं हे आपल्याकडे सुरू झालं आता आपल्याकडच्या व्यासपीठांवरती पक्षाच्या व्यासपीठांवरती राजकीय व्यासपीठांवरती अशा प्रकारच्या मुली नाचवायला आपण आणायला लागलो आता मला असं वाटतं एकनाथ शिंदेने याच्यामध्ये वैयक्तिक लक्ष घातलं पाहिजे हे कोडाचं डोकं आहे अहो मातारी मेल्याचा दुःख नाही काळ सोकावतो या असल्या घाड्या सगळ्या राजकारणामधनं आपल्याला महाराष्ट्र वाचवणं सगळ्यात महत्वाचं आहे आवाज शिवसेना असू देत राष्ट्रवादी काँग्रेस असू देत भारतीय जनता पक्ष असू देत महाराष्ट्र नवनिर्माण सेना असू देत तर अजून कुठचा पक्ष असू देत या सगळ्यांपेक्षा महाराष्ट्र मोठा आहे हो हे चाळीस जण घेऊन जाणारे एकनाथ शिंदे काय म्हणाले होते त्यावेळेला हे काँग्रेस आणि एनसीपी बरोबर बसणं आणि त्यातल्या त्यात अजित पवार बरोबर मी तिकडे मांडीला मांडी लावून बसणं म्हणजे मला श्वास घेता येईना झालं मग एकनाथ शिंदे जाऊन भाजप बरोबर बसले मुख्यमंत्री झाले अचानक कळलं मांडीवर येऊन अजित पवार बसले आता इथून बाहेर पडलेले अजित पवारांचं नाव घेऊन मांडीला मांडी लावून बसणार नाही म्हणून तिथे मांडीवरती येऊन बसले अजित पवार आता काही करता पण येईना कोणतं राजकारण सुरू आहे काय चालू आहे महाराष्ट्राचं भवितव्य हे महाराष्ट्रामधला तरुण महाराष्ट्रामधली तरुणी काम मागतायत महाराष्ट्रामधला शेतकरी आत्महत्या करतोय महाराष्ट्रामधला कामगार कसा बसा काम करतोय आणि ह्यांची है। फक्त मजा चालू आहे कधी यांच्याबरोबर कधी यांच्याबरोबर कधी यांच्याबरोबर का हे का असे वागतात माझी महाराष्ट्राला महाराष्ट्राच्या जनतेला माझं हेच सांगणं हे, हे माणसाशी का वागतात कारण तुम्ही चिडत नाही शांत थंड लोण्याच्या शा, गोळ्यासारखे बसलेले असतात आणि ह्याच लोकांना वारंवार परत मतदान करता म्हणून ह्यांना तुमची परवाच नाहीये तुम्हाला गृहीत धरलंय गृहित